पुणे मंडल म्हाडाच्या वतीनं पुणे पिंपरी चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल पाच हजार एकोणसत्तर घरांची सोडत दहा जुलै रोजी काढण्यात येणार आहे अशी माहिती पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली आहे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे म्हाडाच्या विविध योजनेतील तीन हजार एकशे चोवीस सदनिका आणि वीस टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एक हजार नऊशे पंचेचाळीस सदनिका अशा एकूण पाच हजार एकोणसत्तर नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला होता हा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील गृहनिर्माणचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला याची सोडत आता येत्या दहा जुलै रोजी होणार आहे पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या विविध योजनेतील दोनशे एकोणऐंशी सदनिका प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावर दोन हजार आठशे पंचेचाळीस सदनिका आणि वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक हजार नऊशे पंचेचाळीस सदनिका अशा एकूण पाच हजार एकोणसत्तर सदनिकांच्या सोडती काढण्यात येणार आहेत यापूर्वी पुणे मंडळामार्फत जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये पाच हजार सहाशे सत्तेचाळीस सदनिका आणि सदुसष्ट भूखंड जुलै दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार नऊशे आठ सदनिका जानेवारी दोन हजार बावीस मध्ये चार हजार दोनशे बावीस सदनिका एप्रिल दोन हजार बावीसमध्ये दोन हजार सातशे सदनिका अशा एकूण पंधरा हजार चारशे सत्याहत्तर सदनिकांच्या ऑनलाईन सोडती दीड वर्षामध्ये काढण्यात आल्या तसंच दोन हजार सोळापासून ऑनलाईन पद्धतीनं वीस हजार सदनिकांचं वितरण करण्यात आलं त्यापैकी वीस टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत येणाऱ्या एक हजार एकशे सदनिकांची ऑनलाईन पद्धतीनं सोडत काढून वितरण करण्यात आलं ए नुसार फक्त बांधकाम खर्चामध्ये घर मिळत असल्यानं त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला सन दोन हजार वीस एकवीस या कोविड महामारीच्या काळात देखील पुणे मंडळामार्फत पंधरा हजार चारशे सत्याहत्तर सदनिकांच्या ऑनलाईन पद्धतीनं सोडती काढून वितरण करण्यात आलंय अशी माहिती पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी दिली